प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका. सातारा जिल्ह्यात असो किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ते 3 वर्षापासून बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे खूप वाढत चाललेले आहेत. पुरुष आणि मुलगा आणि ती महिला किंवा मुलगी असेल त्या सहमतीने 2 ते 3 वर्ष रिलेशनमध्ये राहतात आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये कसल्याही गोष्टीने वाद निर्माण झाला तर त्यानंतर ती महिला किंवा ती मुलगी पोलीस स्टेशन हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे ती विनयभंग किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल करते. सगळं काही सहमतीने होत असेल तर तो बलात्कार कसा, हा माझा मुद्दा आहे. तर मी आता काल निवेदनाद्वारे सर्व पोलीस असे अधीक्षक यांना, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे पत्र पाठवून दिलेलं आहे की कोणतीही महिलेने किंवा मुलीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली की माझ्यावर विनयभंग झाला आणि बलात्कार झाला तर त्या लगेच्या लगेच गुन्हा दाखल करायचा नाही, तर पोलिसांनी पूर्णपणे तपास करावा, शहानिशा करावी आणि त्यानंतर खरोखरच बलात्कार किंवा विनयभंग झाला असेल तरच गुन्हा दाखल करावा, जेणेकरून जो तो पुरुष किंवा मुलगा असेल त्याचं आयुष्य वाया जाणार नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो असतो संशयित, पण समाज त्याला पूर्णपणे आरोपी मानलं जातं. त्याला नोकरीवर अभ्यास असेल मुलगा कॉलेजचा तर त्याला पण परिणाम होतो त्याच्या अभ्यासावर, त्याची पूर्ण पिढी फॅमिली त्यांना पण मानसिक शारीरिक त्रास होतो आणि त्या मुलगा किंवा तो पुरुष असेल त्याला समाजात कसलंही स्थान उरत नाही. तो कोणताही पुरुष असू दे, शासकीय विभागातले असो, पोलीस असो, शिक्षक असो, डॉक्टर असो, व्यापारी असो किंवा सामान्य व्यक्ती असो, त्या पुरुषाला खूप त्रास होतो आणि तो कोणालाही सांगू शकत नाही. त्यामुळे माझ्या महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना आणि SP DSP कमिशनर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महिला आयोग या सर्व ठिकाणी मी मेलद्वारे हे निवेदन पाठवून दिलेलं आहे की पोलीस प्रशासनाने असल्या तक्रारीची शहानिशा पूर्णपणे करावी आणि त्यानंतरच गुन्हा दाखल करावा. धन्यवाद.